नुसत सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार, सर्वोच्च न्यायालयाने देशातल्या कोणत्या सरकारला नपुसक म्हटलं सरकार, ह्याची पण ह्यांना जनाची नाही मनाची लाज वाटत नाही। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। महापुरुषांचे आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत, परंतु आज ह्या महापुरुषांचा आदर्श असणारा महाराष्ट्र, ह्या महाराष्ट्रामध्ये मात्र अतिशय चुकीच्या पद्धतीचा कारभार चाललेला आपण सगळेजण बघतोय। प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे, माझ्या तरुण तरुणींच्या हाताला काम नाहीये, त्यांच्या करता फक्त सांगतात 75,000 जागा भरल्या जातील। अरे कधी जागा भरल्या जातील? कुणाकरता थांबलेला आहे? का त्या मुलांची तुम्ही सहनशीलतेचा अंत बघताय? ह्याबद्दल देखील हे सरकार बोलायला तयार नाहीये, महागाई कमी करायला तयार नाहीये। नुसतं सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार अशा पद्धतीचा बोबाटा करण्याचा प्रयत्न आहे। मित्रांनो, मधल्या काळामध्ये तुमच्याही बघण्यामध्ये आलं असेल, सर्वोच्च न्यायालयाने ह्या सरकारला, सर्वोच्च न्यायालयाने देशातल्या कोणत्या सरकारला नपुसक म्हटलं सरकार, ह्याची पण ह्यांना जनाची नाही मनाची लाज वाटत नाही। आम्ही म्हटलेलो नाहीये, राज्यातमध्ये प्रक्षोभक भाषणं होत असताना, दंगली बाजवण्याचा प्रयत्न होत होता असताना, ते थांबवण्याची ताकद ज्या सरकारमध्ये नाहीये ते नपुसक सरकार आहे, अशी खरडपट्टी सर्वोच्च न्यायालयाने काढली। हा महाराष्ट्राचा अपमान नाहीये, हा महाराष्ट्राचा कभीपणा नाहीये। आपण शेवटी सगळेजण महाराष्ट्रीयन आहोत, आपल्याला पण अशा गोष्टींना शर्मेने मान खाली जाते, परंतु नैतिकदृष्ट्या मुख्यमंत्र्यांना ह्याच्याबद्दल काही वाटत नाही। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।